मी आलोय सामान घेऊन. हे बघा इथे सामान घेऊन. इथे तू सब गेली आहे मेंटल. तिकडे काय चालले? अरे तुझे ड्रॉवर ला लेता ना. तुला इथे मी इथे उभी आहे ना. जेव डुखा आकर मम्मी जे अपार्टमेंट माझ्या ना जीवच नाही कोणता. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या प्लॅकाच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आणि आज आम्ही कुठे जाणार आहोत, एक प्लॅन होता पण तो आम्ही कॅन्सल केला आहे, कारण आज साफसफाई करायची आहे घरात. सो आजचा दिवस पूर्ण साफसफाईमध्ये जाईल. साफसफाईमध्ये पण थोडीशी धमाल होणारच. सो व्लॉग बघा, मज्जा येईल गाईज. फायनली तेच सांगतात. फायनली गाईज मम्मी जिंकलेली आहे. खुश का? फायनली जो एक कंपार्टमेंट होता पप्पांच्या कपड्यांचा तो पण मम्मीने पूर्ण घेतलेला आहे. मी मागच्या व्लॉगमध्येच बोललेलो गुड्डूच्या लग्नाच्या आधीच्या व्लॉगमध्ये की आधी एक मिनटं लावून दाखवतो बघा. आधी या दोन अलमाऱ्या, एक ही अलमारी, एक ही अलमारी, ती मम्मीची होती, ही पप्पांची. त्याच्यात पूर्ण साड्या भरल्या. मग या अलमारीमध्ये ही पप्पांची होती, इथे मम्मीच्या साड्या, इथे पप्पांचे कपडे. मग पप्पांना का हे होतं ते म्हणून पप्पांनी अजून एक काच मारली की मला तीन कंपार्टमेंट मिळतील. आणि हे दोन मम्मीचे होते, मग हा पण मम्मीने घेतला. इथे दोन फक्त पप्पांचे होते, मग हा पण मम्मीने घेतला. इथे होते फायनली, त्याच्यावर पण सक्सेसफुली कब्जा करण्यात आलेला आहे. पप्पाला तिकडे अख्खा दिले ते रूममध्ये. आणि पप्पांचे अलमारी. पप्पा तुमची अलमारी कुठे आहे? ना आता तुम्हाला अलमारी रूम पण वेगळी. चलो फायनली कसं बळकवतात हे आपण तुम्ही लाईव्ह बघू शकताय. बाबा इकडे साड्या अजून गाईज. सगळा साफ साफसफाईची कामं चालू आहेत गाई. जाता गेला मी नाही. अरे बस साफसफाई करायला. मी राजकुमार, मी साफ करू. मी मस्त पैकी बसून पोलीगन गाईज. मला पप्पांची कामं तशी. माझं ना सांगत होतो पप्पा. पप्पांची कामं अशीच मम्मी. एक काम ते एक फक्त बॅग भरले सकाळपासून. माझं पण काम नाही पटत. आता लगेच जाऊन काम करता बघ. सो आता मला मम्मीने ही रूम सांगितली साफ करायला. आणि ही रूम, या रूम तर सध्या मम्मीने साफ केलाय. हे पूर्ण खाली वगैरे केलंय. तो सगळा सामान इथे आहे. आणि आता हे जे साफ केलंय ते सगळं पुसून परत मला ठेवायचं आहे. घरात साफसफाई चालू आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरात साफसफाई चालू आहे त्यांनी पण कामाला लागा. ज्यांच्याकडे नाही चालू त्यांनी पण कामाला करा, सुरुवात करा. कारण आता ही रूम बघून मला तर टेन्शन आलंय. अख्खी रूम भरलंय बघा. सो आता आपल्याला आमंत्रण आलंय ऐरोली दिव्याच्या कोळी आगरी महोत्सवच. आणि घरात पसारा आहे. पसाऱ्यामध्येच आम्ही आमंत्रण पण घेतोय. नक्की. कधी स्टार्ट कधी होईल? उद्यापासून 2 ते 11 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी चालेल.
ही पत्रिका आहे. चुप. सो आपण किती तारखेला जायचं आहे बघू की चार एक दिवस. हा दोन एक दिवस कुठला तरी एक दिवस आधी सांगू तस नक्की. हो तसं बघते आम्ही साफसफाईला काम सुरुवात केलेली आहे आणि एक एक मोलकरीण पण आणलेली आहे. मावशी मावशी अरे गाईज मावशी बघा मावशीला आम्ही इथे राहणं फ्री आहे जेवण फ्री आहे घालायला कपडे पण फ्री आहेत गाईज. काय ऍक्टिव्ह असेल बाबा बाबा आता मला बोलली म्हणतो ती टाकी भरायची कॅमेरा चालू आणि हा भाईचा बेडरूम आहे. अच्छा हा गाईज माझा बेडरूम आहे माझा बेडरूम आणि गुड्डूचा डायनिंग रूम आहे. गुड्डू जेवायला आता मी नंतर तुम्हाला दाखवेन. आम्ही ऍक्च्युली व्लॉग मध्ये सगळं दाखवत नाही आज मी सगळं दाखवेन. गुड्डू जेव्हा जेवायला येईल तेव्हा ती मी तुम्हाला दाखवून ताट घेऊन तिकडे जाते. फक्त भात घेऊन जाते पण जेवताना बाबा पंचपक्वानच जेवते ती. हा मग मला बोलायचं नाही. सो ही कळशी भरले दुसऱ्या कामासाठी कॅमेरा चालू झाले मग नंतर मुद्दा म्हणून टाकली मग नंतर घरच्या सांगेल ओ बघा मला किती काम करायला लागलं मी थकली. आणि हा गुड्डूचा अंघोळी हा गुड्डूचा अंघोळीचा पाणी आहे गाईज बघा. अंकुशाचा कपडा त्याच्याने आम्ही लाडी पण सुटतो. अच्छा प्यायला पाणी ठेवले का तू. ओके ओके. सो गाईज इथे पसरा बघा अजून पसरा आहे. आम्ही हळूहळू उरकतोय आणि टेरेसवर पण तुम्हाला दाखवतो बघा. टेरेसवर मी जाऊन येतो आता. आणि इथे टेरेसवर भांडी घासायचं काम चालू आहे. हे बघा इथे इथे मी भांडी घासतो. इथे मी हेल्प मला हेल्प करायला सगळे चौघी जणी आहेत. सो इकडे बरीचशी भांडी धुवून झालेली आहेत. इकडे अजून भांडी धुवायचं काम चालू आहे. हे तर गाईज ही आमची कामवाली मावशी ना माग पडायला लागली. त्यांचं कसं आहे माझा नाईट ड्रेस माझा नाईट ड्रेस मला दुसरा टी शर्ट दे मला माझा तो नाईट ड्रेस आहे तुम्हाला नाईट ड्रेसवर घेतला. हे बघ जरी कामवाली असली ना तरी पण ब्रँडेड टी शर्ट दिले तुला समजली का. तू दिवसा घालते ते मी नाईट ड्रेस म्हणून वापरते समजलं ना. नाही 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 शाळ पण करते. चलो आणि इकडे या टाकीमध्ये भाईला उमलत टाकायचं. काय करायचं तुला उमलत टाकायची बालदी भरली ते आणून आहे बटा. अर्धे ध्यान तुला अर्धी बालदी उचलता येत ना कुठून. अर्धी कलची दोन आता उचलते कुठे इकडे बघ तू आता भरल्या वाहन मी अशी दोन बोट हा भरलेली भरलेली अशी दोन बोटा नसलो ना खावाल जो टाकी बघ असेल मम्मी मी कामा हंडल विंडा उचलला नाही डायरेक्ट नाल. चलो मी काम करतो आता. मला पण भरपूर काम माझं बाकी राहिलंय. पूर्ण हॉल गाईज मला साफ करायची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अय तो तेवढा एरिया साफ केला बघ काही तुझ्या कालशी येऊ गाईज. आम्ही जेवायला बसलो आता आणि गुड्डूने खरंच खूप छान बनवलंय. गुड्डूच्या हाताला टेस्टच मस्त आहे. गुड्डूने हातावर पप्पी घ्यायला लावली मी पण प्रेमाने घेतली पप्पी. आता मी सांगतो एक गास खा एक गास मी भरवतो तिथे खात ना. जे गुड्डू खा. आकर तुम्ही कुठे मम्मी जे आपण गाईज माझ्यावर ना जीवच नाही कोणता कारण गाईज. आणि तू कोणी मालकी नाही गाईज. दिवस असे फिरतात ना की ड्रायव्हरचे कपडे मालकीनीला घालायला लागतात. इथे तू भयार होते ना यो विवेक त्याजून कपडे होतील तुला त्याजून कपडे घाल. चलो मस्तपैकी जेवण करून घेतो. आणि काल मामीने मुळा दिलाय गावठी मुळा गावठी मुळा मुळा खाओ
गंगली गावठी मुला बाई तलाव पाली मग फेकायला लागली खा गुड्डू गुड्डू गुडला देस बाबा प्लीज मग जा म्हणले मग गुडला देस ना संध्याकाळी का घाशील गुडू चाबर मम्मी इने बघ शिंक आली माझ्या यांच्या आई पण चुकून ठेवले यो भातन मिक्स करता ये मेंटल कना ये पाला बिला टाकाची गाइस आम्ही सगळे जेवायला बसलोय हा बघा माझा टाट हा बघा गुड्डूचा टाट गुड्डू गाइस खरका टाकाते आता स्टार्टिंगला टाकीन व्लॉगचे तर गाइस मी आलोय सामान घेऊन हे बघा सामान घेऊन इथे तू तू सब ये रही है मैं अरे तुझे ड्रॉवर वाला लेता हूँ ना तुला इतना मी इतना उभी आऊँ ना अरे तू तितो उभी आणि काय ते बघा माझ्या रूमचा कचरा गुडून तिच्या ड्रॉवर मध्ये ठेवलाय उचल चल साफ कर कामा कर कामा कर गुडू मी पुस्त आता इका नहीं केले ना इकड़े बघ झटकू सिमेंट झटकू झटकू पता नहीं ऐसे डेंजरस सिचुएशन में मैं ऑटोमेटिकली आगे कैसे आ जाता हूँ